नमस्कार, मी दुर्वा कांबळी। माझे कोकणच्या बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच नजर टाकूया हेडलाईन्सवर। धरणात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवण्यात पनवेल तालुका पोलिसांना यश। गाडेश्वर धरणाच्या प्रवाहात जात होते वाहून। अमेरिकेतील अलास्का येथे भूकंपाचे जोरदार धक्के। भूकंपामुळे निर्माण झाली आहे विध्वंस होण्याची शक्यता। नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे करण्यात आले आवाहन। रोहा येथील भिक्षेकरी गृहाला मंत्री आदिती तटकरे यांनी दिली भेट। मदत लागल्यास विभागामार्फत पूर्तता होईल, आदिती तटकरे यांनी दिले आश्वासन। आणि मोहपाडा रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा। अपघातांना मिळतंय आमंत्रण। रस्त्याचे काम न झाल्यास करणार आंदोलन, स्थानिकांनी दिला इशारा। आता पाहूया सविस्तर वृत्त। गाढेश्वर धरणाच्या परिसरात पोहण्यास गेलेल्या व पाण्याच्या प्रवाहात अडकून वाहत चाललेल्या दोघांना बाहेर काढण्यात पनवेल तालुका पोलिसांना यश आले। सोहेल खावजोद्दीन अहमद शेख व मनोज शंकर गांगुर्डे अशी त्या दोघांची नावे आहेत। पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील नेरे बेटमध्ये पोलीस गस्त घालत असताना शनिवारी गाढेश्वर नदीपात्रात दोघे जण पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहत जाऊन पाण्यात अडकल्याचे पोलिसांना निदर्शनास आलं। त्यावेळी पनवेल पोलिसांनी तात्काळ दोरीच्या सहाय्याने दोघांना सुखरूप बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले। तसेच यावेळी पोलिसांनी अति उत्साह टाळण्याचे तसेच सतर्कतेचे आवाहन नागरिकांना दिले। अमेरिकेतील अलास्काच्या किनारपट्टीवर रविवारी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले। रेक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.3 असल्याचं सांगण्यात आलं आहे। या भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की त्यानंतर सुनामीचा इशारा देण्यात आलाय। या भूकंपामुळे भीषण विध्वंस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मात्र भूकंपामुळे किती नुकसान झाले याची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही। युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्वेच्या मते रविवारी दुपारी अलास्कामध्ये 7.4 रिस्टर स्केलचा भूकंप झाला। भूकंपानंतर किनारी भागास सुनामीचा इशारा देण्यात आला असून त्यानंतर दहशतीचे वातावरण आहे। युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्वेने म्हटले आहे की भूकंप 9.3 किलोमीटर खोलीवर होता। अलास्का भूकंप केंद्राने सांगितले की अलास्का द्वीपकल्प अलेउटियन बेट आणि कुक इनलेट या भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले। 2 आठवड्यांपूर्वी अलास्कातील अँकोरेजमध्ये एक छोटासा भूकंप झाला होता। युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्वेनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू शहराच्या दक्षिणेस सुमारे 12 मैलावर होता। युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्वेद्वारे प्रदान केलेल्या डेटावरून असे दिसून आले आहे की भूकंप 17.5 मैल खोलीवर झाला आहे। अलास्का पॅसिफिक रिंग ऑफ फायबरमध्ये येते, जी भूकंपीय क्रियाकलापांमध्ये खूप सक्रिय मानली जाते। अशा स्थितीत येथे भूकंपाचा धोका कायम आहे। 1964 अलास्कामध्ये 9.2 तीव्रतेचा भूकंप झाला होता, जो उत्तर अमेरिकेत आत्तापर्यंतचा सर्वात शक्तिशाली भूकंप मानला जातो। त्यानंतर भूकंप आणि सुनामीमुळे 250 अधिक लोकांचा मृत्यू झाला होता। भूकंपाचे तीव्र धक्के पाहता लोकांना किनारपट्टीपासून दूर सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले आहे। राज्यात उशिरा पोहोचलेला मान्सून आणि सुरुवातीला वेगात तर नंतर संथ झालेली त्याची वाटचाल, यामुळे राज्यातील धरणे अजूनही अर्धवट भरलेली आहेत। मात्र आता राज्यात पाऊस जोर पकडणार आहे। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात होणाऱ्या बदलांचा परिणाम राज्यातील पावसावर होणार आहे। 15 जुलै रोजी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली। त्यानंतर 19 जुलै रोजी आणखी एक चक्रीवादळ तयार होईल, त्यामुळे महाराष्ट्रासह मध्य भारतात पाऊस वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे।
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्ती मदत कार्यासाठी चिपळूणमध्ये एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. ही टीम श्वानपथकासह शासकीय विश्रामगृहाला मुक्कामाला आहे. पुढील आदेश येईपर्यंत अजून किमान 2 महिने एनडीआरएफची टीम चिपळूणमध्ये राहणार असून सदर टीम मध्ये 3 सब कोऑर्डिनेट ऑफिसर तसेच 18 कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल अशा एकूण 21 जवानांचा समावेश करण्यात आलाय. या टीम सोबत एक श्वान पथक देखील दाखल झाले आहे. रायगडच्या दांड रसायनी मोहपाडा रस्त्यावरील मोहपाडा हद्दीतील मुख्य रस्त्यावरील बँक ऑफ इंडिया ते स्टेट बँक ऑफ इंडिया या रस्त्याला खड्डे पडल्याने वाहनांचे अपघात होण्याच्या संकेत वाढ झाली आहे. गेली कित्येक वर्ष अनेकांनी हा रस्ता व्हावा यासाठी आवाज उठवला होता. शिवाय परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकारी सामाजिक संस्था व खालापूर तालुका पत्रकार संघाने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देखील दिले होते. हे पत्र दिले असता लवकरच काम करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यावेळी तात्पुरती मलमपट्टी करून खड्डे बुजवले परंतु पावसाळा सुरू होताच रस्त्याची दुरावस्था होऊन रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. जनता शाळेजवळील वळण बँक ऑफ इंडिया ते स्टेट बँक या रस्त्याला मोठमोठे खड्डे असल्या कारणाने दुचाकी वाहकांचे अपघात होत असतात. मागील काही दिवसात 4 ते 5 किरकोळ अपघात घडले आहेत, तरी भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन प्रवाशांसाठी या रस्त्यावरील खड्डा म्हणजे मृत्यूचं द्वारच आहे. शिवाय रसायनी पाताळगंगा औद्योगिक वसाहतीकडे जाण्यासाठी बरीचशी अवजड वाहने याच रस्त्याचा वापर करतात. रस्त्यालगत आजूबाजूला झाडाझुडपांचे प्रमाण जास्त आहे. शिवाय या रस्त्यावरील साईड पट्टीचा अभाव यामुळे अपघातात अधिकच भर पडत असल्याने या रस्त्याचे काम न झाल्यास स्थानिकांसह पत्रकार आंदोलन करतील असा इशारा पत्रकार राकेश खराडे यांनी दिला आहे. रोहा तालुक्यातील कोलाडपुई येथील महिला व बालविकास विभाग रायगड संचलित भिक्षेकरी गृहाला मंत्री आदिती तटकरे यांनी भेट दिली. तसेच भिक्षेकरी गृहातील वृद्धांची आस्थेने विचारपूस देखील केली. यावेळी वृद्धांच्या समस्यांची माहिती घेऊन त्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने काय करता येईल याबाबत संबंधित अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी चर्चा केली. तसेच यावेळी विविध कारणांनी बेघर झालेल्या तसेच परिस्थितीमुळे भिक्षा मागणाऱ्यांची रवानगी भिक्षेकरी गृहात करण्यात येते. अशा वृद्धांना त्यांच्या भविष्यासाठी व्यक्तिगत विकासाच्या अनेक योजना शासनामार्फत राबवल्या जातात. अशा वृद्धांचे योग्य पुनर्वसन करण्यासाठी राज्याच्या महिला आणि बालविकास विभागामार्फत सातत्याने प्रयत्न केले जातात. या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवरच या वृद्धांची विचारपूस करून येथील भिक्षेकरी गृहाला काही मदत लागल्यास विभागामार्फत त्याची पूर्तता होईल असे आदिती तटकरे यांनी आश्वासन दिले. लांजातील प्रसिद्ध ॲडव्होकेट अभिजित जेधे यांचा मुंबई येथे भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात ॲडव्होकेट जेधे यांना कोकण आयडॉल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सन्मानाबद्दल ॲडव्होकेट अभिजित जेधे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. देवगड येथील नारिंगरे गावचे सुपुत्र व नारिंगरे शिक्षण संस्था मुंबई संचलित SB राणे हायस्कूल नारिंगरेचे माजी विद्यार्थी डॉक्टर सतीश अर्जुन नारिंगरेकर यांचा हाऊस ऑफ कॉमन्स लंडन संसद येथे सत्कार करण्यात आलाय. भारताच्या शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना हा लंडनच्या संसदेमध्ये सन्मान करण्यात आलाय. नारिंगरे हायस्कूलमध्ये शनिवारी गावाच्या वतीने त्यांचा कौतुक सोहळा पार पडला. यावेळी माजी सभापती सुनील पारकर, नारिंगरे सरपंच महेश राणे, हिंदळे सरपंच मकरंद शिंदे, संस्थेचे सचिव विठ्ठल राणे, माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, दीपक घाटे, डॉक्टर सतीश नारिंगरेकर, नयना नारिंगरेकर, रघुवीर वायंगणकर, माधवी इंदप, उपसरपंच महेश जंगले, प्रकाश नारिंगरेकर, शीतल नारिंगरेकर, स्मिता शेकटे, मुख्याध्यापक सुधाकर मंडले, रमेश भावे, भारत बापट, संदीप राणे, दीपक कदम यांच्यासह नारिंगरे ग्रामस्थ उपस्थित होते. अमेरिकेत आढळणारे मस्कोवी बदक सिंधुदुर्गात दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घारपी या गावात हे बदक दिसून आलं. यामुळे पक्षीप्रेमींसह घारपीवासियांना सुखद धक्का बसलाय. हे हवेत उडणारे बदक असून पाण्यासह हवेतील त्याच्या मुक्त संचारामुळे त्याचे सर्वांचेच लक्ष वेधून घेतलंय.
हे बदक मूळचे अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील असून जगभरामध्ये हे शो साठी पाळले जात असल्याचे सांगितले जाते। या परिसरात कोणीतरी हे बदक पाळले असावे व तेथून ते उडत आले असावे असा अंदाज व्यक्त केला जातोय। यासोबतच वेळ झाली आहे बुलेटिन मध्ये इथेच थांबण्याची। भेटूया नवीन बुलेटिन सह। तुम्ही पाहत रहा माझे कोकण।